नमस्कार मंडळी. मित्रांनो, कुठला आज सर्वे नाही किंवा कुणाची मुलाखत नाही, तर आज महत्त्वाचा दिवस मतदानाचा. मित्रांनो, का मी 9 वाजता मतदान केले, तर तुम्हीसुद्धा मतदान करा. हा व्हिडिओ आम्ही लेट अपलोड करीन, कारण काय, थोडी जनजागृती करावी लागते की मतदान करण्यासाठी. मित्रांनो, आपण जर पाहिला तर महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का खूप कमी होतो आहे. काय काय लोक हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून बाहेर फिरायला जातात, काय काय जणं निवांत घरी झोपून राहतात, तर काय काय जणं असं म्हणतात की आम्हाला काय राजकारणात इंटरेस्ट नाही, आम्ही मतदान करणार नाही. तर असं करू नका. तुम्ही अवश्य ह्या प्रक्रियेचा भाग आहे, ह्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा तुम्ही घटक आहात. तर ही लोकशाही बळकटीसाठी आपल्याला 100% मतदान केलं पाहिजे. तुम्ही कुठेही असाल, आसपासच्या लोकांना प्रवृत्त करा की मतदानासाठी, की काय बी करून. आत्ता मी जिथं आहे तिथं चालू आहे बघा, अजून येत राहतात काय 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 जण, स्त्री पुरुष सर्वजण येत राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुणाला मतदान करताय हे तर महत्त्वाचंच आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे का, मतदान करणं. कारण सगळीकडं ओरड आहे, मी सर्व मतदारसंघात फिरलो तर असं मला दिसून आलं की लोक मतदान करत नाही, मतदानाचा टक्का कमी आहे. ज्यावेळेस मतदान करायला लोक बाहेर निघतील, जास्तीत जास्त मतदान करतील, त्यावेळेसच लोकशाही बळकट होणार आहे. आणि एका मताची किंमत तुम्हाला सांगतो, आत्ता जर सर्व आपण मतदारसंघात आपण फिरलो आहे तर त्या ठिकाणी खूप चुरशीच्या लढत्या आहेत, त्या लढतीत एका मताचंही महत्त्व खूप मोठं राहणार आहे, तुम्हाला निकाला दिवशी कळेल. त्यामुळं एक मत हे विकासासाठी असू शकतं, एक मत आपल्या म्हणून जबाबदारीसाठी असू शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचा हक्क दिला आहे आपल्याला घटनेनं. त्यामुळं ह्या हक्काला जागा, आणि जास्तीत जास्त आसपासच्या लोकांना घेऊन जनजागृती करून मतदान करा. आणि ह्यावर्षी महाराष्ट्राचा टक्का आपला जो मतदानाचा आहे तो वाढवायचे, गावाचा टक्का वाढवायचे, तालुक्याचा वाढवायचे, जिल्ह्याचा वाढवायचे. तर एवढीच नम्र विनंती करतो, जास्तीत जास्त मतदान करा. चला, मी केलं मतदान, आता तुम्ही करा मतदान. मित्रांनो, 85 वय तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी. सांगा. माझ्या आजी आहेत, वय वर्ष 85 आहे, पण त्यांची इच्छाशक्ती होती की मतदान मी करणारच. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही काय काळजी करू नका, आपण तुमची सोय करू. तर त्यांचं म्हणणं आहे की मतदान एक जरी आहे तरी एक ना एक मत हे लोकशाहीसाठी दिलं पाहिजे, अशी इच्छाशक्ती आहे त्यांची, त्यामुळे त्यांनी मतदान केलेलं आहे. वय वर्ष 85 असून चालता येत नाही, तरी देखील त्यांनी इच्छा केली की मी मताला येणार. मग आम्ही आपलं त्यांना ज्या पद्धतीने नेता येईल तसं त्यांना आणलेलं आहे, आणि त्यांची पण इच्छाशक्ती आहे की लोकशाहीसाठी मी मत अवश्य देईन. मित्रांनो, पहिलं वोटिंग खूप एक्साइटमेंट असतं, पहिले वोटिंग करणारे हे मतदार आहे. हो साहेब, कारण की आता प्रत्येक तरुणांच्या मनात, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आम्ही वोटिंग करतो आहे साहेब, म्हणजे आम्हाला, म्हणजे आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण आम्हाला जे ही आहे नाही, म्हणजे आम्हाला उत्साह ते आम्हाला चांगल्या प्रकारे वाटतो आहे, त्यामुळे आम्ही मतदान सगळे मिळून आपलं करतो आहे. ही पहिली गोष्ट आहे. फुल जोशात आहे एकदम नेत्याच्या, आपण तोडीत कपडे घातले सगळ्यांनी, पांढरे व्हाईट. हो साहेब, मग काय आता, मग आता चांगलं, मग भारी वाटतं, मग पहिल्यांदाच आमचे मतदान असल्यामुळे जरा ते आम्हाला चांगलं एकदम भारी वाटते. आमचे सगळे कार्यकर्ते किंवा आमचे मित्रमंडळी सगळे एकदम चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्ट हो सगळ्यांना सांगितलं, आणि गावाच्या विकासा दृष्टीने आम्ही आपलं मतदान करतोय. बघा मित्रांनो, हे आपण फक्त सॅम्पल घेतोय, असे राज्यभर सगळी तरुण जे पहिले वोटर आहेत ते सगळी मतदान करतील. नक्की नक्की. आणि साहेब चांगल्या प्रकारे, म्हणजे सगळं चालू आहे, सकाळपासून एकदम फुलचोशात आहे सगळी मित्रमंडळी. मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे, आणि मतदान करून लोकशाही आपण प्रस्थापित करण्याचं एकमेव कारण साधन आहे. आपल्या पसंतीचं सरकार आणायचं असेल, आपल्या पसंतीचे निवडून आणायचं असेल, तर मतदान करणे हे फार गरजेचं आहे. मतदान करून आपण आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम करायचा आहे, यासाठी मतदान करणे फार गरजेचं आहे. किती वर्ष झालं करताय तुम्ही? आज माझं वय 70 चालू आहे. गेली 40 वर्ष झाले मी मतदान करतो आहे. एक वर्ष सुद्धा चुकवलं, एक ही वेळ नाही. जे काय काय मतदाना दिवशी मतदान करत नाही, जिकडे तिकडे जातात, त्यांना काय मतदान, शासनानं तुम्हाला सुट्टी दिलेली असते, ती सुट्टी मतदान करण्यासाठी, ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्याचा वापर करू नका. आणि मतदान
तुम्हाला अधिकार आहे, अधिकाराचा वापर जर नाही केला तर नंतर पुन्हा सरकारला दोष देण्यात लोकांना हे करण्यात अर्थ नाही.